आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर जिले के सांगोला तालुके में मुहूद रोड पर सांगोला पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर 15,13,120 रुपये का अवैध गुटखा जब्त किया है। महिंद्रा पिकअप MH12 LT4328 गाड़ी में पान मसाला तंबाकू सुपारी जैसे पदार्थ मिले हैं। अन्य औषध प्रशासन अधिकारी और पुलिस की टीम ने प्रवीण दत्तात्रेय खांडेकर और चेतन दत्तात्रेय खांडेकर को हिरासत में लिया है और पिकअप गाड़ी जिसकी कीमत 5 लाख रुपये बताई जा रही है उसे भी जब्त कर लिया है। कुल मिलाकर 20,13,120 रुपये का माल पुलिस ने जब्त कर लिया है। अन्न व औषध प्रशासनाचे दक्षता पथकाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री अशोक इलागर यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की सांगोला महूद रोडला अशोक लेलँडमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थाची वाहतूक होणार आहे। त्यानुसार आमचे पथक अन्न सुरक्षा अधिकारी श्री उमेश भोसे व अशोक इलागर यांनी पाळत ठेवले असता त्यांना वाकी येथे हा अशोक लेलँड आढळून आला। त्यामध्ये जवळपास 13.25 लाखाचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा आढळून आला। त्यामध्ये सुगंधित तंबाखू व पान मसाला आढळून आला। त्या लेलंडची किंमत जवळपास 5 लाख आहे। अशा रीतीने जवळपास 13.25 लाख आणि 5 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतलेला आहे। त्याचवेळेस सांगोला पोलीस स्टेशनला एक महेंद्र पिकअप प्रतिबंधित अन्न पदार्थाची वाहतूक करताना आढळून आलेला आहे। सदर वाहन देखील ताब्यात घेतलेलं असून त्याच्यामध्ये देखील प्रतिबंधित अन्न पदार्थाचा जवळपास 15 लाख किमतीचा साठा आढळून आलेला आहे व त्या वाहनाची किंमत देखील जवळपास 5 लाख आहे। सदर वाहन देखील ताब्यात घेतले असून मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे। अशा दोन्ही वाहनातील प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या साठ्याची एकूण किंमत जवळपास 28.5 लाख आहे आणि दोन्ही वाहनाची किंमत 10 लाख आहे। असा जवळपास 38.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतलेला आहे आणि एकूण 3 आरोपी विरुद्ध सांगोला पोलीस स्टेशन येथे IPC कलम 188, 272, 273 आणि कलम 328 व अन्न सुरक्षा कायद्याचे कलम 59 नुसार फिर्याद देण्यात आलेली आहे। आजादी बचाओ न्यूज चैनल को सब्सक्राइब करने के लिए बेल आइकन पे क्लिक करना ना भूले। साथ ही साथ लाइक करें और शेयर भी करें।